जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्याव्यात की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील। पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्याव्यात। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। सध्या देशांमध्ये ईव्हीएमचा मुद्दा फार गाजत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली आहे। एलन मास्कने म्हटलं आहे की दावा केला आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतात आणि ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतं की होत नाही। नेमकं तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही फार त्या गोष्टी जवळून बघितलं? सरकारचं आणि इलेक्शन कमिशनचं काम आहे की जी कुठली मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन नसावं, संभ्रम नसावा। एलॉन मस्क हा जगातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्सवर काम करणारा सगळ्यात मोठा माणूस नाही तर व्यावसायिक आहे। त्यांनी अशा प्रकारे जर स्टेटमेंट केलं असेल तर संभ्रम हा लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार म्हणजे होणार, आणि इलेक्शन कमिशन आणि सरकारची जबाबदारी हा संभ्रम काढायचा। त्यामुळे आमचं असं मत आहे की येत्या काळामध्ये आणि लवकरात लवकर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ते काय आहे, कशा पद्धतीने काय गोष्टी मॅन्युपुलेट केल्या जाऊ शकतात आणि त्याची एक ट्रायल, त्याचा एक इतर जे मित्र पक्ष असतील म्हणजे जे इंडिया आघाडीचे असतील त्यांना विश्वासात घेऊन ही सगळी प्रक्रिया कशी पारदर्शक आहे हे एकदा परत दाखवून द्यावी लागेल। गेल्या वेळेस हे करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकल्या होत्या की आपल्यातले जे कुठली नेते असतील नाही तर जे कुणी तज्ज्ञ तिथे गेले त्यांना साधं मशीनला हात सुद्धा लावता आला नव्हता। त्यामुळे अशा प्रकारे गोष्टी न ठेवता क्लिअरली एक चांगली पारदर्शक सिस्टम आहे का आणि हे टेस्टिंग पण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि हे जे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे एलॉन मस्कच्या नंतर आणि याच्या आधी सुद्धा होतं ते पुढच्या काही दिवसांमध्ये क्लिअर कसं होईल या बाबतीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा, इंडियाच्या घटक पक्षांनी सुद्धा आणि सर्व तज्ज्ञांनी मिळून लोकांच्या मनातलं हे संभ्रम काढायला पाहिजे म्हणजे पाहिजे। आणि शेवटी ईव्हीएम काय, तर ईव्हीएम एक टेक्नॉलॉजिकल एक डिव्हाइस आहे आणि डिव्हाइस जर टेक्नॉलॉजीचं असेल तर त्याच्यामध्ये काही करता येईल, पण जे काही करता येत असेल तरी ते टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे।